हॅलो एवरीवन, ग्लोबल ऑनलाइन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MS-च्या 2021 एक्झाम ही 26 होणार आहे त्यासाठी कम्युनिकेशनचे 100+ इम्पॉर्टंट MCQ बघणार आहोत. आम्हाला खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचे कम्युनिकेशनचे सर्व डाऊट क्लिअर होतील. कुठलाही टॉपिक तुमचा बाकी राहणार नाही. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की डेली 6 प्रत्येक युनिटवर 100+ MCQ एक व्हिडिओ आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. तुम्ही रोज आमच्या चॅनलला 6 व्हिजिट करा, तुम्हाला रोज तिथे एक नवीन व्हिडिओ बघायला मिळणार. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छिते, विच इज रिअली इम्पॉर्टंट फॉर द वन हू इज प्रिपेरिंग फॉर द अपकमिंग एक्झाम 2021. आम्ही MS-SET पेपर 1 टेस्ट सिरीज चालू केली आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 MCQ असतील आणि प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत भेटेल. तर असे 2000 MCQ आम्ही कव्हर केले आहे. त्यानंतर प्रिवियस इयर 2011 ते 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. असे आम्ही 2600 ते 2700 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यानंतर फुल सिलेबस नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील. तर प्रत्येक युनिटवर 25 ते 30 पेजेस नोट्स आहेत. तर तुम्ही 1 ते 2 दिवसात पूर्ण नोट्स वाचून तुमचा फुल सिलेबस कव्हर करू शकता आणि त्यानंतर या टेस्ट सिरीज तुम्ही देऊ शकता. जर या टेस्ट सिरीज तुम्ही डेली दिल्या तर तुम्हाला कमीत कमी 70 पडायला काही हरकत नाही. या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असे 25 ते 30 क्वेश्चन येतील अशी खात्री आम्ही देतो. जर तुम्ही म्हणाल की वेळ खूप कमी आहे तर मी म्हणेन की या टेस्ट सिरीजमध्ये फक्त 50 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक टेस्ट द्यायला कमीत कमी 40 लागतात. तर प्रत्येक दिवशी तुम्ही 3 ते 4 टेस्ट देऊ शकता आणि 10 तुम्ही सर्व टेस्ट कम्प्लीट करू शकता. तर जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि प्लीज व्हॉट्सअप मेसेज करा, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. किंवा आमचा ॲप डाउनलोड करा, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. या कोर्सची फीज आहे 999 रुपये. सो डू जॉईन इट. हरी अप. आत्मा आणि पूर्वजांशी संवाद साधणे याला म्हणतात. आणि ऑप्शन्स आहेत पारस्परिक संवाद, आंतरव्यक्तिगत संप्रेषण, परस्पर संवाद आणि समोरासमोर संवाद. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आत्मा आणि पूर्वजांशी संवाद साधणे याला म्हणतात पारस्परिक संवाद, म्हणजेच ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन. नाव द ट्रान्सपर्सनल कम्युनिकेशन इज इंटरॅक्शन दॅट अकर्स विथ इन पर्सन स्पिरिच्युअल डॉमिन. स्टडी ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ ओरिजिन अँड स्पिरिच्युअलिटी हॅज इन्क्रीज ड्रॅमॅटिकली इन रिसेंट इयर्स अँड ऑनगोईंग रिसर्च हेल्प अस टू अंडरस्टँड द रोल ऑफ नर्सेस इन ॲड्रेसिंग अ पेशंट स्पिरिच्युअल नीड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नवीन माध्यमाद्वारे जसे की संगणक, टेलिशॉपिंग, इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोनीला ऑप्शन्स आहेत मनोरंजन, परस्पर संवाद, विकासात्मक संप्रेषण आणि लास्ट ऑप्शन आहे संप्रेषण. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नवीन माध्यमाद्वारे जसे की संगणक, टेलिशॉपिंग, इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोनीला परस्पर संवाद म्हणजेच इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन असे म्हणतात. नाव द इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन इज अ एक्सचेंज ऑफ आयडिया वेअर बोथ द पार्टिसिपंट, वेदर द वुमन, मशीन ऑर आर्ट फॉर्म आर ऍक्टिव्ह अँड कॅन हॅव अ इफेक्ट ऑन वन अनदर. इट इज अ डायनामिक टू वे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची पहिली बहुभाषिक वृत्तसंस्था आहे आणि ऑप्शन्स आहे संवाद, API, हिंदुस्तान संवाद आणि संवाद भारती. या द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी. द फर्स्ट मल्टीलिंग्वल न्यूज एजन्सी ऑफ इंडिया वॉज हिंदुस्तान समाचार. हिंदुस्तान समाचार इज द फर्स्ट मल्टीलिंग्वल न्यूज एजन्सी इन इंडिया, सबस्क्राइब बाय मोर दॅन 200 न्यूज पेपर अँड ऑलमोस्ट ऑल द न्यूज चॅनल इन्क्लुडिंग दूरदर्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील मूक पिक्चर चित्रपटाचे प्रणेते होते आणि ऑप्शन्स आहेत KA अब्बास, सत्यजित रे, BR चोप्रा आणि लास्ट ऑप्शन आहे
दादासाहेब फाल्के। इथे या प्रश्नाचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर डी। भारतातील मूक पिक्चर चित्रपटाचे प्रणेते होते दादासाहेब फाल्के। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एमसी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संप्रेषण विद्यापीठ कोठे स्थित आहे? आणि ऑप्शन्स आहेत लखनऊ, भोपाळ, चेन्नई आणि लास्ट ऑप्शन आहे मुंबई। या प्रश्नाचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर बी, एमसी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संप्रेषण विद्यापीठ भोपाळ येथे स्थित आहे। फाउंडेड इन 1991, मखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यालय इज नॉन प्रॉफिट पब्लिक हायर एजुकेशन इंस्टीट्यूशन लोकेटेड इन द अर्बन सेटिंग ऑफ द मेट्रोपोलिस ऑफ भोपाल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी संवादाला सहाय्यक आवश्यक आहे आणि ऑप्शन्स आहेत आर्थिक वातावरण, राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण आणि बहुसांस्कृतिक वातावरण। हियर द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर सी, इफेक्टिव कम्युनिकेशन नीड अ सपोर्टिव सोशल एनवायरमेंट। कम्युनिकेशन इज द एक्ट ऑफ एनोविंग मीनिंग फ्रॉम वन एंटिटी और अ ग्रुप टू अनादर थ्रू द यूज ऑफ म्यूचुअल अंडरस्टूड साइन, सिंबॉल एंड सिमेटिक रूल्स। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विचार, कल्पना आणि संदेशाचे शाब्दिक आणि अमौखिक चिन्हांमध्ये रूपांतर करणे असे म्हटले जाते आणि ऑप्शन्स आहेत चॅनलायझेशन, मध्यस्थी, एनकोडिंग आणि लास्ट ऑप्शन आहे डिकोडिंग। हियर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, ट्रान्सफॉर्मिंग थॉट, आयडिया अँड मेसेजेस इन टू वर्बल अँड नॉन वर्बल साइन इज रिफर टू ॲज एनकोडिंग। एनकोडिंग इज अ प्रोसेस ऑफ टर्निंग थॉट इन टू कम्युनिकेशन। द एनकोडर यूज द मीडियम टू सेंड मेसेजेस, द फोन कॉल, ईमेल्स, टेक्स्ट मेसेज, फेस टू फेस मीटिंग और अदर कम्युनिकेशन टूल्स। द लेवल ऑफ कॉन्सिक्वेंस थॉट दॅट गो इन टू एनकोडिंग मेसेजेस मे वेरी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एफ एमचे मुख्य उद्दिष्ट रेडिओमधील स्टेशन आहे आणि ऑप्शन्स आहेत माहिती, मनोरंजन आणि पर्यटन, मनोरंजन, माहिती आणि संवाद, पर्यटन, संवाद आणि मनोरंजन आणि लास्ट ऑप्शन आहे फक्त मनोरंजन। द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एफ एम स्टेशन इन रेडिओ इज एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन अँड इंटरॅक्शन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संप्रेषणाची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषणात कल्पना, तथ्य आणि मतांची देवाणघेवाण समाविष्ट असते, संप्रेषणात माहिती आणि समज दोन्ही समाविष्ट असतात, संप्रेषण ही एक अखंड प्रक्रिया आहे, संप्रेषण एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे। द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्युनिकेशन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात शिक्षक एकंदर शब्द किंवा प्रतिमा म्हणून संदेश पाठवतो, विद्यार्थी खरोखर काय आहे आणि ऑप्शन्स आहेत एनकोडर, डिकोडर, आंदोलक आणि प्रचारक। द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी, इन द क्लासरूम टीचर सेंड अ मेसेज आयदर एज अ वर्ड और अ इमेज, द स्टुडंट्स आर रिअली डिकोडर्स। द डिकोडिंग ऑफ मेसेज इज हाव एन ऑडियन्स मेंबर इज एबल टू अंडरस्टँड अँड इंटरप्रिट द मेसेज। इट इज अ प्रोसेस ऑफ इंटरप्रिटेशन अँड ट्रान्सलेशन ऑफ कोडेड इन्फॉर्मेशन इन टू कम्प्रेहेन्सिबल फॉर्म। द मोड ऑफ कम्युनिकेशन दॅट इन्वॉल्व अ सिंगल सोर्स ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन टू अ लार्ज नंबर ऑफ रिसिवर सायमल्टनसली इज कॉल्ड, अँड द ऑप्शन्स आर ग्रुप कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन अँड इंटरपर्सनल कम्युनिकेशन। द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी,
The mode of communication that involve a single source transmitting information to a large number of receivers simultaneously is called mass communication. Now, the mass communication is the process of imparting and exchanging information through mass media to large segment of population. It is usually understood for relating a various form of media, as these technologies are used for dissemination of information, of which journalism and advertising are a part. संप्रेषणाचे दूरध्वनी मॉडेल प्रथम कोणत्या क्षेत्रात विकसित केले गेले आणि ऑप्शन्स आहेत तांत्रिक सिद्धांत फैलाव सिद्धांत किमान प्रभाव सिद्धांत आणि माहिती सिद्धांत द करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर डी द टेलिफोन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन वॉज फर्स्ट डेव्हलप इन द एरिया ऑफ इन्फॉर्मेशन थिअरी Transactional model of communication is the exchange of messages between sender and receiver, where each take turn to send or receive messages. This is often called telephone model because it is based on experience of having message interfered by the noise from the telephone switchboard back in 1940. Next question ahe. शाब्दिक संप्रेषणात ब्रेकडाउन असे वर्णन केले आहे आणि ऑप्शन्स आहेत शॉर्ट सर्किट विरोधाभास असमानता आणि लास्ट ऑप्शन आहे एंट्रोपी द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी ब्रेकडाउन इन वर्बल कम्युनिकेशन इज डिस्क्राइब एज एंट्रोपी एंट्रोपी रिफर टू द मेसेजेस विच कन्वे हायली अनप्रेडिक्टेबल इन्फॉर्मेशन टू द रिसीवर Organizational communication can be equated with, and the options are intrapersonal communication, interpersonal communication, group communication, and mass communication. Here, the correct answer for this question is option number C. Organizational communication can be equated with group communication. The term group communication refers to the message. That are exchanged by a group members. The message that are exchanged by group members provide evidence of the nature of a group. The message that are exchanged identify whether the group is a social group or a task group. Next question ahe. Sampreshanatil mithakamadhye shakti aste parantu ani options ahe. Uncultured, shullak, achuk ani last option ahe. अप्रस्तुत या प्रश्नाचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर सी संप्रेषणातील मिथकामध्ये शक्ती असते परंतु अचूक अ स्मार्ट क्लासरूम इज अ टीचिंग स्पेस विच हॅज स्मार्ट पोर्शन विथ अ टच पॅनल कंट्रोल सिस्टम पीसी और अ लॅपटॉप कनेक्शन अँड डीव्हीडी और व्हीसीआर प्लेयर डॉक्युमेंट कॅमेरा अँड Specialized software, projector and screen. Select the correct answer from the code given below. The correct answer for this question is option number D. Smart classroom are technology enhanced classroom that booster opportunity for teaching and learning by integrating learning technology such as computer, specialized software, audience response technology, Assistive listening devices, networking, and audio-visual capacities. डोळ्याचा वापर करून संप्रेषण हे एक उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मौखिक संप्रेषण लेखी संप्रेषण शाब्दिक संवाद आणि वरीलपैकी काहीही नाही द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए कम्युनिकेशन बाय युझिंग आयज is an example of non-verbal communication. Non-verbal communication is a transmission of messages or signals through a non-verbal platform such as eye contact, facial expression, gesture, posture, and the distance between two individuals. Next question ahe. Ek prakare sampreshan, sandesh,
न देता पुढे जातात आणि ऑप्शन्स आहे प्राप्तकर्ता, चॅनल, उपचार आणि लास्ट ऑप्शन आहे अभिप्राय. हियर द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. इन वन वे कम्युनिकेशन मेसेज आर अ पास विदाउट फीडबॅक. द फीडबॅक इज अ फायनल स्टेप ऑफ अ प्रोसेस दॅट एन्श्युअर द रिसिवर हॅज रिसिव्ह अ मेसेज अँड इंटरप्रेट इट करेक्टली एज इट वॉज इंटेंडेड बाय द सेंडर. इट इन्क्रीज द इफेक्टिवनेस ऑफ द कम्युनिकेशन एज इट परमिट द सेंडर टू नो द एफिशियन्सी ऑफ दिस मेसेज. प्रभावी संप्रेषणात कुणाची गरज नाही आणि ऑप्शन्स आहेत आवाज आणि भाषणात मॉड्युलेशन, पुरेसे हातवारे, सामग्रीवर प्रभुत्व आणि लास्ट ऑप्शन आहे सुंदर व्यक्तिमत्व. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सुंदर व्यक्तिमत्व. प्रभावी संवादामध्ये व्यक्तिमत्वाची गरज नसते. मानव, प्राणी आणि मशीनमधील अभिप्राय प्रणालीच्या अभ्यासाचे शास्त्र म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत सायबरटॅनिक्स, उलट संवाद, निवडकता अभ्यास आणि प्रतिसाद विश्लेषण. करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए, द सायन्स ऑफ स्टडी ऑफ फीडबॅक सिस्टम इन वुमन, ॲनिमल्स अँड मशीन इज नोन ॲज सायबरनेटिक्स. रॉबर्ट विनर डिफाइंड सायबरनेटिक्स इन 1948 ॲज अ सायंटिफिक स्टडी ऑफ कंट्रोल अँड कम्युनिकेशन इन द ॲनिमल अँड मशीन. सायबरनेटिक्स इन्क्लूड द स्टडी ऑफ फीडबॅक, ब्लॅक बॉक्सेस अँड डायव्हर्ट कन्सेप्ट सच एज द कम्युनिकेशन अँड कंट्रोल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मशीन्स अँड ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग सेल्फ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया कोठे आहे आणि ऑप्शन्स आहेत चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि लास्ट ऑप्शन आहे दिल्ली. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इज लोकेटेड इन दिल्ली. द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इज अ स्टॅच्युटरी एज्युकेटिंग ऑर्गनायझेशन इन इंडिया फॉर्म इन 1966 बाय इट्स पार्लमेंट. It is self-regulatory watchdog of the press, for the press and by the press that operate under the Press Council Act 1978. Here the next question is, detatic communication is, and the options are intrapersonal communication, interpersonal communication, organizational communication and relational communication. The correct answer for this question is option number B, detatic communication is interpersonal communication. Interpersonal communication is an exchange of information between two or more people. It is also an area of a research that seeks to understand how human use the verbal and non-verbal cross to accomplish a number of personal and relational goals. नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्या देशात जगातील दोन सर्वात मोठी प्रसारित वर्तमानपत्रे असल्याचा गौरव आहे तो आहे आणि ऑप्शन्स आहे ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट, जापान आणि लास्ट ऑप्शन आहे चीन. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, जापान. जापान या देशात जगातील सर्वात मोठी प्रसारित वर्तमानपत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मध्यस्थ संवादाला नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून वर्णन केले आहे. ऑप्शन्स आहेत फ्लॅक, खंडित अभिप्राय, निष्क्रिय प्रतिसाद आणि लास्ट ऑप्शन आहे नॉन कॉन्फर्मेट. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर सी, अ नेगेटिव्ह रिएक्शन टू मेडिटेट कम्युनिकेशन इज डिस्क्राइब एज पॅसिव्ह रिस्पॉन्स. Mediated communication refers to the communication carried out by the use of information communication technology and can be contrasted to face-to-face communication. Next question आहे भारतातील सर्वात मोठी वृत्तसंस्था आणि ऑप्शन्स आहेत
PTI, UNI, NANAP and last option ahe Sauvad Bharti. The correct answer for this question will be option number B. The biggest news agency of India is North Aligarh News Agency Pool, United News of India. Next question ahe, Prasar Bharti chi suruvat kontya varshat jhali? Ani options ahet 1995, 1997, 1999 and 2001. The correct answer for this question is option number B. Prasar Bharti was launched in a year 1997. Prasar Bharti is India's largest public broadcasting agency. It is a statutory autonomous body set up by an act of a parliament and comprises the Doordarshan television network and All India Radio, which were earlier media unit of Ministry of Information and Broadcasting. Here the next question is, All India Radio before 1936 was known as, and the options are Indian Radio Broadcasting, Broadcasting Service of India, Indian Broadcasting Service, All India Broadcasting Service. The correct answer for this question is option number C. All India Radio before 1936 was known as Indian Broadcasting Service. Unsourced material may be challenged and removed. All India Radio AIR, officially known since 1957 as Akashvani, Voice from the Sky, is a national public radio broadcaster of India and the division of Prasar Bharti. It was established in 1936. Next question ahe, Swatashi Sampreshan Bhanun Odakle Jate, and options ahe, Group Communication, Drakshache Dalan Varan, Paraspar Savat, and last option ahe, Antar Vayaktik Sampreshan. The correct answer for this question is option number D. Communication with oneself is known as intrapersonal communication. Intrapersonal communication is a communication, internal use of language and thought. It can be useful to envision interpersonal communication occurring in the mind of the individual in the model which contains a sender, receiver and a feedback loop. Next question ahe, Mahiti denyacha ani prapta karnyacha adhikar Bharatiya Rajyaghatanemadhye anuchhedane dilela ahe. Ani options ahet 19 clause 2 clause A, 19 clause 16, 19 clause 2, 19 clause 1 clause A. The correct answer for this question is option number D. The right to impart and receive information is guaranteed in Constitution of India by Article 19 clause 1 clause A. Right to know is a species of the right to speech and expression provided by the Article 19 clause 1 clause A of the Constitution of India. A citizen has a fundamental right to access towards information. It is the duty of a state to protect the fundamental right. Press Council of India madhe ekun sadasyanchi sankhya kiti ahe ani options ahet 28, 14, 17 and 20. The correct answer for this question is option number A. The total number of members in Press Council of India are 28. According to the Press Council Act, the council shall consist of a chairman and 28 other members. The Press Council of India is a statutory body with the mandate to act as a watchdog to oversee the conduct of the print media. Next question ahe, DTS seva kontya varshat suru jhali? Ani options ahet 2000, 2002, 2004 and 2006. The correct answer for this question is option number C. DTS services was started in the year 2004. The first DTS service in the country was launched by Dish TV on 2nd October 2003. DD Free Dish, the first
Free DTS service in India was launched by a public broadcaster Prasar Bharati in December 2004. Next question ahe, sandeshache feedback kona kadun yetat? Ani options ahet upagraha, media, prekshak ani communicator. The correct answer is option number C. Feedback of message come from audience. Next question ahe, दळणवळणाची रणनीती ओळखण्यापूर्वी आगाऊ माहिती गोळा करणे आणि ऑप्शन्स आहेत फीडबॅक, फीड फॉरवर्ड, संशोधन अभ्यास आणि ओपिनियन पोल. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन इन ॲडव्हान्स बिफोर डिझायनिंग कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी इज नोन ॲज ओपिनियन पोल. The collection of information before designing communication strategy in advance form is known as an opinion poll. It is a type of a human research survey containing various opinion of common mass of the particular population sample. संप्रेषण धोरण तयार करताना फिट फॉरवर्ड अभ्यास द्वारे आयोजित केले जातात आणि ऑप्शन्स आहेत प्रेक्षक, कम्युनिकेटर, उपग्रह आणि लास्ट ऑप्शन आहे मीडिया. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. व्हाइल डिझायनिंग कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी फीड फॉरवर्ड स्टडीज आर कंडक्टेड बाय कम्युनिकेटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील पैकी सर्वात मोठे प्रासारिक दैनिक वृत्तपत्र आहे आणि ऑप्शन्स आहेत भारताचा काळ, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, द डेक्कन हेराल्ड. The correct answer for this question is option number B. The largest circulated daily newspaper among the following is the Indian Express. Indian Express Limited is an Indian news media publishing company. It publishes several widely circulated dailies including the Indian Express and the Financial Express in English, the Lok Satta in Marathi and Janasatta in Hindi. Here the next question is, video conferencing can be classified as a one of the following type of communication, and the options are visual one way, audio visual one way, audio visual two way, visual two way. The correct answer for this question is option number C. Video conferencing can be classified as a one of the following type of communication, and the answer is the audio visual two way. Video conferencing is a technology that allows user in different location to hold face-to-face meeting without having to move to a single location together. खालील पैकी कोणते विधान संवादाशी जोडलेले नाही आणि ऑप्शन्स आहेत माध्यम हा संदेश आहे, जग एक इलेक्ट्रॉनिक कोकून आहे, माहिती शक्ती आहे, टेलिपॅथी तंत्रज्ञान आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, टेलिपॅथी तंत्रज्ञान आहे. ऑप्शन डी संवादाशी जोडलेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषणात संदेश स्वीकारण्यात एक मोठा अडथळा आहे आणि ऑप्शन्स आहेत प्रेक्षकांची कृती, प्रेक्षकांचे ज्ञान, प्रेक्षकांचे शिक्षण आणि प्रेक्षकांचे उत्पन्न. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. In communication, the major barrier to reception of the message is audience attitude. Audience attitude is a major barrier in the process of the communication. Identify the correct sequence of the following, and the options are source, channel, message and receiver. Source, receiver, channel and message. Source, message, receiver and channel. Source, message, channel and receiver. The correct answer for this question is option number D. First the source will come, then the message, then the channel, and last is the receiver. Next question ahe, internet var sampreshan gappa madhe ani options ahe shabdik savad, shabdik sampreshan, samantar sampreshan ani drakshancha sampreshan. The correct answer for this question is option number C. In communication, chatting in internet is parallel communication.
In data transmission, parallel communication is a method of conveying multiple binary digits simultaneously. It contrasts with the serial communication, which convey only a single bit at a time. This distinction is a one way of characterizing a communication link. Next question आहे, खालील पैकी कोणत्याला शाब्दिक संवाद म्हणता येईल? आणि ऑप्शन आहे, प्रा शर्मा यांनी वर्गात खोलीत व्याख्यान दिले, क्रॉस रोड वरील सिग्नल हिरव्या ते नारिंगी मध्ये बदलले, मूळ आईचे लक्ष वेधण्यासाठी रडत होते, रजा अर्जासाठी दीपकने एक पत्र लिहिले. The correct answer for this question will be option number A. Professor Sharma deliver a lecture in the classroom can be termed as verbal communication. Verbal communication is a use of a sound and a word to express yourself, especially in a context of a using gesture. An example of verbal communication is saying no when someone asks you to do something you don't want to. संप्रेषणात अर्थपूर्ण शब्द आहेत आणि ऑप्शन आहे स्पष्ट, गोषवारा, साधे आणि सांस्कृतिक. ह्या प्रश्नाचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर डी. संप्रेषणात अर्थपूर्ण शब्द आहेत सांस्कृतिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संदेशाच्या खाली संदेश असे लेबल केले आहे आणि ऑप्शन्स आहेत अंतर्भूत मजकूर, अंतर्गत मजकूर, आंतर मजकूर आणि उपमजकूर. द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर डी. अ मेसेज बिनाइट अ मेसेज इज लेबल एज सबटेक्स्ट. द नेक्स्ट क्वेश्चन इज द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज द ऑप्शन्स आर टू इन्फॉर्म, टू रिफॉर्म, टू कन्फर्म अँड टू फॉर्म. या प्रश्नाचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर ए. संवादाचा मूळ हेतू आहे माहिती देण्यासाठी. संदेश पाठवणाऱ्याला व्यक्तीला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत प्राप्तकर्ता, प्रेक्षक, डिकोडर आणि लास्ट ऑप्शन आहे अडथळा. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी. द पर्सन हू ट्रान्समिट अ मेसेज इज कॉल्ड सेंडर. द सेंडर ट्रान्सफॉर्म द इन्फॉर्मेशन युजिंग द फॉलोइंग फॅक्टर: कम्युनिकेशन स्किल, ॲबिलिटी टू रीड, राईट, स्पीक अँड लिसन. Directly affect the communication process. Next question आहे, डोळे वापरून संप्रेषण हे कोणाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मौखिक संप्रेषण, लेखी संप्रेषण, शाब्दिक संवाद आणि वरील पैकी नाही. The correct answer for this question will be option number A. Communication by using the eyes is an example of non-verbal communication. Non-verbal communication is the transform of the information through the use of body language, including eye contact, facial expression, gesture, and more. For example, smiling when you meet someone conveys a friendliness, acceptance, and openness. Everyone uses non-verbal communication all the time, whether they know it or not. Next question आहे, गट चर्चेत आपण काय असावे? आणि ऑप्शन्स आहेत ठाम, वर्चस्व, विषय आणि अज्ञानी. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर ए. इन अ ग्रुप डिस्कशन वी शुड बी असर्टिव. एक प्रकारे संप्रेषण संदेश न देता पुढे जातात आणि ऑप्शन्स आर प्राप्तकर्ता, चॅनल, उपचार आणि अभिप्राय. The correct answer for this question will be option number D. In one-way communication, messages are passed without feedback. There is no feedback in communication. Here the next question is, in group discussion, one must communicate with, and the options are hostility, ignorance, knowledge, and long sentences. The correct answer for this question will be option number C. In group discussion, we must communicate with knowledge. The term group communication refers to the messages that are exchanged by a group member.
The messages that are exchanged by a group member provide evidence of the nature of the group. The messages that are exchanged identify whether a group is a social group or a task group. Next question आहे, सहकारांशी परस्पर समंजसपणा ठेवण्यासाठी यापैकी कोणते महत्त्वाचे आहे? आणि ऑप्शन्स आहेत प्रभावी ऐकणे, बोलणे, बोलत आणि लेखन. The correct answer for this question will be option number A. Effective listening is important in having mutual understanding with colleagues. पेपर वन प्रिपेरेशन साठी टेस्ट सीरीजची नवीन बॅच आम्ही आजपासून म्हणजेच 11 तारीखपासून चालू केली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन उत्तरासोबत तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तुम्हाला 2011 ते 2020 या सर्व प्रश्न पत्रिका सोडवलेल्या मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील. ज्यांना व्हिडिओ लेक्चर पाहिजे त्यांना व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. आमची खात्री आहे जर तुम्ही या टेस्ट सिरीज घेतल्या आणि सर्व टेस्ट अटेम्प केल्या तर तुम्हाला पेपर वन मध्ये कमीत कमी 70 मार्क मिळायला हरकत नाही. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, या टेस्ट सिरीज मधून कमीत कमी 15 ते 20 तुम्हाला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न परीक्षेत येण्याची हमी आम्ही देतो. तर या टेस्ट सिरीज आजपासून सुरू झाल्या आहेत. याचा टाइम टेबल तुमच्या समोरच आहे. तर डेली 2 ते 3 टेस्ट होतील, सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. अशा 3 टेस्ट डेली होतील. आणि जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर पेपर वन साठी तुम्हाला आणखी कुठलाही अभ्यास करण्याची गरज नाही पडणार. इट शुड बी इनफ फॉर युअर पेपर वन प्रिपेरेशन. बाकी काही करण्याची तुम्हाला गरज नाही पडणार पेपर वन प्रिपेरेशन साठी. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. प्लीज व्हॉट्सअप मेसेज करा. आणि सर्व टेस्टची फीज आहे 999 रुपये. आणि जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच पाहिजे असेल 40 टेस्ट, त्याची फी आहे 599 रुपये. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. संवादामध्ये आपले स्वतःचे विचार इतरांना श्रेय देणे म्हणतात. आणि ऑप्शन्स आहेत स्टिरिओटायपिंग, हॅलो इफेक्ट, प्रोजेक्शन आणि अडथळा. द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर सी. इन कम्युनिकेशन ऍट्रिब्युटिंग अवर ओन थॉट टू अदर इज कॉल्ड प्रोजेक्शन. प्रोजेक्टिंग थॉट ऑर इमोशन इन टू अदर अलाउ द पर्सन टू कन्सिडर दॅम अँड हाऊ डिस फंक्शनायझेशनल दे आर, बट विदाउट फिलिंग द अटेंडमेंट डिकम्फर्ट ऑफ नोविंग दॅट दिस थॉट्स अँड इमोशन आर देअर ओन. खालीलपैकी कोणता संप्रेषणाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे? आणि ऑप्शन्स आहेत गैरशाब्दिक संप्रेषण, भाषिक संवाद, मौन आणि लेखी संप्रेषण. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. वर्बल कम्युनिकेशन इज अ मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ कम्युनिकेशन. नाव द वर्बल कम्युनिकेशन इज द यूज ऑफ अ साऊंड अँड अ वर्ड टू एक्सप्रेस युअर सेल्फ, स्पेशली इन अ कॉन्स्ट्रॅक्ट टू युझिंग अ गेस्चर ऑर नॉन वर्बल कम्युनिकेशन. An example of verbal communication is saying no when someone asks you to do something you don't want to do. Next question आहे, एक चांगला वर्ग संभाषणकर्ता म्हणून तुम्हाला तुमचे माहीत असणे आवश्यक आहे. आणि ऑप्शन्स आहेत प्रेक्षकांच्या भावना, मुखसंकेत, कलात्मक विराम आणि प्रतिवाद. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, कलात्मक विराम. एक चांगला क्लासरूम कम्युनिकेटर म्हणून तुम्हाला तुमचे कलात्मक विराम माहीत असावे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओ फॅक्टरी कम्युनिकेशन संदर्भित करते. आणि ऑप्शन्स आहेत गंधाद्वारे संप्रेषण, आवाजद्वारे संप्रेषण, बोटाने संवाद आणि लास्ट ऑप्शन आहे भुयाद्वारे संप्रेषण. इथे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए. ओ फॅक्टरी कम्युनिकेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे जीव एकमेकांशी वेगवेगळ्या सुगंध आणि गंधाद्वारे संवाद साधण्यास सक्षम असतात. म्हणजेच इथे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए,
जे की गंधाद्वारे संप्रेषण आहे। बीबीसी म्हणजे काय? आणि ऑप्शन्स आहेत ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, विस्तृत ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, बीट बाय बीट ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आणि यापैकी काहीही नाही। या प्रश्नाचे करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर ए, बीबीसी म्हणजे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन। ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन एक ब्रिटिश सार्वजनिक सेवा प्रसारक आहे ज्याचे मुख्यालय लंडनच्या वेस्टमिन्स्टर मधील ब्रॉडकास्टिंग हाऊस मध्ये आहे। अंतर्गत आणि बाह्य घटक जे वर्गातील विद्यार्थ्यांच्या संदेशाच्या रिसेप्शनवर परिणाम करतात त्यांना संदर्भित केले जाते आणि ऑप्शन्स आहेत अभिप्राय, विखंडन, वाहिनीकरण आणि आवाज। द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, इंटरनल अँड एक्सटर्नल फॅक्टर दॅट अफेक्ट मेसेज रिसेप्शन बाय द स्टुडंट इन द क्लासरूम आर रिफर टू ॲज नॉईज। कम्युनिकेशन नॉईज रिफर टू द इन्फ्लुएन्स ऑन इफेक्टिव कम्युनिकेशन दॅट इन्फ्लुएन्स द इंटरप्रिटेशन ऑफ कन्वर्सेशन। While often look our communication noise can have a profound impact both on our perception of interaction with other and our analysis of our own communication. Next question आहे, संप्रेषणावर त्याच्या प्रभावासाठी जेश्वर आणि शरीराच्या आसनाचा अभ्यास म्हणून ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत किनेक्सिस, प्रॉक्सिमिक्स, शब्दार्थ आणि लास्ट ऑप्शन आहे अनौपचारिक वाहिन्या। हियर द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए, द स्टडी ऑफ गेस्चर अँड बॉडी पॉस्चर ऑफ देअर इम्पॅक्ट ऑन कम्युनिकेशन इज नोन ॲज किनेक्सिस। किनेक्सिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ अ बॉडी मोशन कम्युनिकेशन सच ॲज फेशियल एक्सप्रेशन अँड गेस्चर, नॉन वर्बल बिहेवियर रिलेटेड टू द मुवमेंट ऑफ एनी बॉडी, एनी पार्ट ऑफ बॉडी ऑर द बॉडी ॲज अ होल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा एखादा प्रेक्षक माहिती हाताळतो जेणेकरून तो प्राप्तकर्त्याद्वारे संप्रेषणात अधिक अनुकूलपणे दिसेल त्याला म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत निवडक समज, भाषिक सापळा, फिल्टरिंग, भावनिक अपील। द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, अ सेंडर मॅन्युप्युलेशन ऑफ इन्फॉर्मेशन सो दॅट इट विल बी सीन मोर फेवरेबली बाय द रिसिव्हर, इट इज नोन एज फिल्टरिंग। फिल्टरिंग जनरली प्रिव्हेंट द डिलिव्हरी ऑफ ॲक्च्युअल मेसेज व्हॉट डज सेंड वॉन्ट टू कन्वे, डस इट लीड टू मिसकम्युनिकेशन। हियर द नेक्स्ट क्वेश्चन इज, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन अँड द ऑप्शन्स आर डाऊनवर्ड, अपवर्ड, लॅटरल अँड ऑल ऑफ द अबव। द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव आर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात प्रकाशित झालेले पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते होते आणि ऑप्शन्स आहेत बंगाल हेराल्ड, सुधारक, बॉम्बे हेराल्ड आणि बंगाल राज्यपत्र। द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर डी, द फर्स्ट इंग्लिश पेपर पब्लिश इन इंडिया इज बंगाल गॅझेट और बंगाल राज्यपत्र। हिक्कीचे बंगाल राज्यपत्र किंवा मूळ कलकत्ता जनरल जाहिरातदार हे ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्ता येथे प्रकाशित होणारे इंग्रजी भाषेचे साप्ताहिक वृत्तपत्र होते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमचा ड्रेस कोड हा कोणत्या संवादाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहे मौखिक, शब्दशून्य, लिहिलेले आणि बोलला। हियर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी, ड्रेस कोड इज अन एक्झाम्पल ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेडिओ आणि टी व्ही अधिक सामर्थ्यवान आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित संदेश संप्रेषित करण्यात यशस्वी आहेत कारण ते अशा हेतूसाठी डिझाईन केलेले आहेत, ते लोकांचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम आहेत, ते विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करतात आणि लास्ट ऑप्शन आहे ते अशिक्षित जनतेपर्यंतही पोहोचू शकतात। इथे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी, रेडिओ आणि टी व्ही अधिक सामर्थ्यवान आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित संदेश संप्रेषित करण्यात यशस्वी आहेत कारण ते
अशिक्षित जनतेपर्यंत ही पोहोचू शकतात. द नेक्स्ट क्वेश्चन इज द प्रोसेस ऑफ फिल्टरिंग मेसेज फ्रॉम सोर्स टू रिसीव इज कॉल्ड एंड द ऑप्शंस आर हैंडआउट, डीजनरेशन, गेट कीपिंग एंड किनेसिस. द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर सी, गेट कीपिंग. गेट कीपिंग इज द प्रोसेस थ्रू विच इंफॉर्मेशन इज फिल्टर फ्रॉम डिसमिनेशन वेदर फॉर द पब्लिकेशन, ब्रॉडकास्टिंग, द इंटरनेट और सम अदर मोड ऑफ कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोडिंग हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मौखिक, शब्द शून्य, लिहिलेले आणि बोलला. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी, नोडिंग इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संस्थामधील अंतर्गत संप्रेषण कोणाद्वारे केले जाते आणि ऑप्शन्स आहेत लॅन, वॅन, ईबीबी आणि लास्ट ऑप्शन आहे एमएमएस. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए, लोकल एरिया नेटवर्क हे कॉम्प्युटर नेटवर्क आहे जे मर्यादित क्षेत्रामध्ये संगणक एकमेकांशी जोडते, जसे निवास, शाळा, प्रयोगशाळा, विद्यापीठ परिसर किंवा कार्यालय इमारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता संवादाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे आणि ऑप्शन्स आहेत गैरशाब्दिक संप्रेषण, शाब्दिक संवाद, मौन आणि लेखी संप्रेषण. इथे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, शाब्दिक संवाद. शाब्दिक किंवा मौखिक संप्रेषण करणे सोपे आहे, त्यामुळे वेळ वाचतो, भावना अधिक चांगल्या प्रकारे चित्रित केल्या जातात, प्रतिक्रिया अधिक वेगवान असतात. शाब्दिक संप्रेषण आर्थिक असते आणि वाचणे सोपे असते, म्हणून ते अधिक प्रभावी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते प्रभावी संवादाचे तत्व नाही आणि ऑप्शन्स आहेत द्राक्षाच्या वेलींचा धोरणात्मक वापर, पेटवून देणारा आणि पेटवून देणारा संवाद, प्रेक्षकांचा सहभाग आणि लास्ट ऑप्शन आहे माहितीचे एकतर्फी हस्तांतरण. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर डी, वन वे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन. वन वे ट्रान्सफर ऑफ कम्युनिकेशन और इन्फॉर्मेशन इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ इफेक्टिव कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवादामध्ये भाषा आहे आणि ऑप्शन्स आहेत तोंडी नसलेला कोड, शाब्दिक कोड, इंट्रापर्सनल आणि लास्ट ऑप्शन आहे प्रतीकात्मक कोड. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी, लँग्वेज इज अ वर्बल कोड इन कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषणात कल्पना, तथ्य आणि मतांची देवाणघेवाण समाविष्ट असते, संप्रेषणात माहिती आणि समज दोन्ही समाविष्ट असतात, संप्रेषण ही एक अखंड प्रक्रिया आहे, संप्रेषण एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ए बी सी आणि डी, म्हणजेच दिलेले सर्व ऑप्शन संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द्राक्षे हा शब्द म्हणूनही ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत क्षैतिज संप्रेषण, खालचा संवाद, अनौपचारिक संप्रेषण आणि अपवर्ड कम्युनिकेशन. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, द्राक्षे हा शब्द अनौपचारिक संप्रेषण म्हणूनही ओळखला जातो. ग्रेपवाइन कम्युनिकेशन हे त्याच्या शुद्ध स्वरूपात अनौपचारिक कार्यस्थळावरील संवाद आहे, हे कर्मचारी आणि वरिष्ठ त्यांच्यातील संप्रेषणाद्वारे दर्शवले जाते, जे कोणत्याही निर्धारित रचना किंवा नियम आधारित प्रणालीचे पालन करत नाही. ग्रेपवाइन संप्रेषण वेगाने पसरते आणि संपूर्ण संस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दावा ए
औपचारिक संवाद जलद आणि लवचिक असतो, कारण आर औपचारिक संप्रेषण माहितीचा एक व्यवस्थित आणि व्यवस्थित प्रवाह आहे. ऑप्शन्स आहेत ए असत्य आहे परंतु आर बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे परंतु आर असत्य आहे. या प्रश्नाचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर ए. ए असत्य आहे परंतु आर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीर भाषेच्या अभ्यासाला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत प्रॉक्सिमिक्स, किनेक्सिक्स, ध्यानात्मक आणि क्रॉनमिक्स. द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर बी. स्टडी ऑफ बॉडी लैंग्वेज इज कॉल्ड किनेसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सांकेतिक भाषेच्या अभ्यासाला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत प्रॉक्सिमिक्स, सेमिऑप्टिक्स, ध्यानात्मक आणि लास्ट ऑप्शन आहे क्रॉनेमिक्स. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी, सेमिऑप्टिक्स. स्टडी ऑफ साइन लैंग्वेज इज कॉल्ड सेमिऑप्टिक्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रहदारी सिग्नल कोणत्या संवादाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत वस्तुमान, शब्द शून्य, मौखिक आणि लास्ट ऑप्शन आहे अनेकांना एक. हियर द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. ट्राफिक सिग्नल्स आर अ एक्झाम्पल ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. हियर द नेक्स्ट क्वेश्चन इज, कस्टमर्स कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट अँड अ ग्रुप बेस्ड ऍक्टिव्हिटी आर स्टेडीली इन्क्रीजिंग. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ व्हिच ग्रुप and the options are open group, close group, peer to peer group and hierarchical group. The correct answer for this question is option number C. Customers coming to the mall and sharing some common interests and group based activity are steadily increasing. This is an example of a peer group. A peer group consists of relationship based on mutual respect, appreciation and liking. Next question आहे, कधी कधी मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण रिसीवर आणि ऑप्शन्स आहेत विषम, मोठ्या संख्येने, निरक्षर आणि लास्ट ऑप्शन आहे गंभीर. The correct answer will be option number A. Sometimes mass media mislead society because receiver are heterogeneous. Mass communication is the process of imparting and exchanging information through mass media to large segment of population. It is usually understood from relating to various form of media as these technologies are used for the dissemination of information, so which journalism and advertising are part. Next question ahe, वर्ग संवादाच्या संदर्भात दृष्टिकोन कृती आणि देखावा म्हणून मानले जाते आणि ऑप्शन्स आहेत मौखिक, शब्दशून्य, अवैयक्तिक आणि तर्कहीन. हियर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी. ॲटिट्यूड, ॲक्शन अँड अपिअरन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन आर कन्सिडर ॲज नॉन वर्बल. Non-verbal communication is the transfer of information through the use of body language including eye contact, facial expression, gesture and more. Next question आहे, कल्पना करा की तुम्ही अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहात जेथे लोक समान दर्जाचे आहेत. संवादाच्या खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात योग्य आणि सामान्य अशा संदर्भात वापरली जाते. ऑप्शन्स आहेत क्षैतिज संप्रेषण, अनुलंब संवाद, कॉर्पोरेट संप्रेषण आणि क्रॉस कम्युनिकेशन. हियर द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन इज द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन पीपल, डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑर अ युनिट विदिन द सेम लेवल ऑफ ऑर्गनायझेशनल हायरार्की.
You can distinguish it from vertical communication, which is the transmission of information between different level of organizational hierarchy. Next question आहे, प्रत्येक संप्रेषणाला अनुभव घ्यावा लागतो आणि ऑप्शन्स आहेत हाताळलेल्या भावना, आगाऊ उत्तेजना, होमोफाइलचा मुद्दा आणि स्थिती अव्यवस्था. या प्रश्नाचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर बी, आगाऊ उत्तेजना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात शिक्षक संदेश किंवा शब्द म्हणून संदेश पाठवतो, विद्यार्थी खरोखरच आहे आणि ऑप्शन्स आहेत एनकोडर, डिकोडर, आंदोलक आणि प्रचारक. हियर द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. इन क्लासरूम टीचर सेंड मेसेज आयदर एज अ वर्ड और अ इमेज. द स्टूडेंट्स आर रियली डिकोडर्स. द डिकोडिंग ऑफ अ मेसेज इज हाउ एन ऑडियंस मेंबर इज एबल टू अंडरस्टैंड एंड इंटरप्रेट द मैसेज. इट इज प्रोसेस ऑफ इंटरप्रिटेशन एंड ट्रांसलेशन ऑफ कोडेड इन्फॉर्मेशन इन टू कम्प्रहेन्सिबल फॉर्म. माध्यम म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत फर्स्ट इस्टेट, दुसरी इस्टेट, थर्ड इस्टेट आणि चौथी इस्टेट. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. मीडिया इज नोन एज फोर्थ इस्टेट. द टर्म फोर्थ इस्टेट और अ फोर्थ पॉवर रिफर टू द प्रेस एंड अ न्यूज मीडिया बोथ इन एक्सप्लिसिट कैपेसिटी ऑफ एडुकेसी एंड इम्प्लिसिट ability to frame political. Here the next question is, key element for effective communication is positivity, negativity, deflection and advocacy. The correct answer for this question will be option number D. The element for effective communication is advocacy. The element required to be effective are trust, respect, understanding, empathy and resolution. Next question आहे, अमृताचे स्नान सांगणाऱ्या मध्यमार्षाचे नृत्य याचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मास कम्युनिकेशन, गट संप्रेषण, परस्पर संवाद आणि इंटरपर्सनल कम्युनिकेशन. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. The dance of honeybees conveying the location of nectar is an example of group communication. The term group communication refers to the message that are exchanged by a group members. The message that are exchanged by a group members provide the evidence of the nature of a group. The message that are exchanged identify whether the group is social group or a task group. Here the next question is, the most important aspect of communication, listening can be improved by, and the options are making the attention fully paid, making the communicate material novel, interesting and need-based, making voice effective and impressive, all of this. Here the correct answer for this question is option number D, all of this. The most important aspect of communication listening can be improved by all the given point. खालीलपैकी कोणता ग्रामस्थांमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी संवादाचा चांगला मार्ग असू शकत नाही आणि ऑप्शन्स आहेत प्रात्यक्षिक, वाचन आणि लेखन, टीव्ही आणि फिल्म प्रोजेक्टरवर साहित्य पुरवणे आणि लास्ट ऑप्शन आहे मोठ्या गट चर्चा. The correct answer for this question will be option number B, reading and writing. Reading and writing cannot be a good way of communication in promoting literacy among villagers. Next question आहे, संवादाची प्रक्रिया याद्वारे वाढते आणि ऑप्शन्स आहे आपलेपणा, सुरक्षा आणि निवड करण्याचे स्वातंत्र्य, बैठकीची अनौपचारिकता आणि दबाव टाळणे, हे सर्व. करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दिस. द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन एनहान्स थ्रू ऑल द गिवन पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार टेल लाइट्स हे कोणत्या संवादाचे उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत वस्तुमान, शब्दशून्य,
मौखिक आणि अनेकांना एक. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. कार टेल लाइट्स आर अ एक्झाम्पल ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. नॉन वर्बल कम्युनिकेशन रिफर टू द गेस्चर, फेशियल एक्सप्रेशन, टोन ऑफ वॉइस, आईज कॉन्टॅक्ट, बॉडी लैंग्वेज, पॉस्चर एंड अदर वे पीपल कैन कम्युनिकेट विदाउट यूजिंग एनी लैंग्वेज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवाद हा शब्द कोणत्या भाषेतून आला आणि ऑप्शन्स आहेत ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि फ्रेंच. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. द टर्म कम्युनिकेशन केम फ्रॉम लॅटिन वर्ड. कम्युनिकेशन इज केम फ्रॉम लॅटिन वर्ड कॉम्युनिकेर, मीनिंग टू शेअर, इज अ ऍक्ट ऑफ कन्वेईंग मीनिंग फ्रॉम वन एंटिटी ऑर अ ग्रुप टू अदर थ्रू द यूज ऑफ म्युच्युअल अंडरस्टूड साइन, सिम्बॉल अँड सेमेटॉनिक रूल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आज माहिती खालीलपैकी कोणती मानली जाते आणि ऑप्शन्स आहेत संपत्ती, कमोडिटी, उत्पादने वरील सर्व. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. आज माहिती खालीलपैकी दिलेले ऑप्शनपैकी सर्व काही मानले जाते, संपत्ती, कमोडिटी आणि उत्पादने. द नेक्स्ट क्वेश्चन इज, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पब्लिक ब्रॉडकास्टिंग सिस्टम दॅट इज प्रसार भारती इज इन्फॉर्म, एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन, एंटरटेन, इन्फॉर्मेशन अँड इंटरॅक्शन, एज्युकेट, इंटरॅक्ट अँड एंटरटेन, अँड लास्ट ऑप्शन इज एंटरटेनमेंट ओनली. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए. प्रसार भारती केम इन 23 नोव्हेंबर 1997 इन न्यू दिल्ली अँड द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ पब्लिक ब्रॉडकास्टिंग सिस्टम दॅट इज प्रसार भारती इज इन्फॉर्म, एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रभावी संप्रेषणाची क्षमता या आधारावर ठरवली जाऊ शकते आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषकाचे व्यक्तिमत्व, क्षेत्रातील अनुभव, लक्षित प्रेक्षकांची संवाद आणि लक्षित प्रेक्षकांच्या गरजा पूर्ण करणे. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. द कॉम्पिटन्सी ऑफ एन इफेक्टिव्ह कम्युनिकेटर कॅन बी जज ऑन द बेसिस ऑफ मीटिंग द नीड ऑफ टार्गेट ऑडियन्स. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज डिफाइंड एज द ॲबिलिटी टू कन्वे इन्फॉर्मेशन टू अनदर इफेक्टिवली अँड एफिशियंटली. बिझनेस मॅनेजर विथ गुड वर्बल, नॉन वर्बल अँड रिटन कम्युनिकेशन स्किल हेल्प फॅसिलिटेट द शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन पीपल विद इन द कंपनी फॉर इट्स कमर्शियल बेनिफिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण एक नॉन स्टॉप काय आहे आणि ऑप्शन्स आहेत कागद, प्रक्रिया, कार्यक्रम आणि योजना. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. कम्युनिकेशन इज नॉन स्टॉप प्रोसेस. कम्युनिकेशन इज नॉन स्टॉप प्रोसेस. द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन रिफर टू द ट्रान्समिशन ऑर अ पॅसेज ऑफ इन्फॉर्मेशन ऑर अ मेसेज फ्रॉम द सेंडर थ्रू अ सिलेक्टेड चॅनल टू द रिसिव्हर ओव्हरकमिंग बॅरियर दॅट अफेक्ट इट्स पेस. द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इज अ साइक्लिक वन एज इट बिगिन विथ द सेंडर अँड एंड विथ द सेंडर इन अ फॉर्म ऑफ फीडबॅक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता सर्वात नाशवंत आहे आणि ऑप्शन्स आहेत एक पुस्तक, एक नियतकालिक, एक वृत्तपत्र आणि खालीलपैकी नाही. द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर सी, एक वृत्तपत्र. वृत्तपत्र ही एक अशी गोष्ट आहे जी कमी वेळात खराब होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संवादामध्ये स्पर्शाच्या अभ्यासाला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत प्रॉक्सिमिक्स, हॅप्टिक, ध्यानात्मक आणि क्रॉनेमिक्स. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. संवादामध्ये स्पर्शाच्या अभ्यासाला हॅप्टिक म्हणतात. हॅप्टिक कम्युनिकेशन ही नॉन वर्बल कम्युनिकेशनची एक शाखा आहे जी स्पर्श करण्याच्या भावनेद्वारे लोक आणि प्राणी संवाद साधतात आणि संवाद साधतात.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील परिस्थिती संप्रेषित शब्द काय घेऊन जातात? आणि ऑप्शन्स आहेत प्रेरणा, वाद आणि आत्मनिरीक्षण, विचलन, टीका आणि अर्थहीनता, निराशा, अर्थहीनता आणि न स्वीकारणे, शक्ती, रचना आणि परंपरा। इथे या प्रश्नाचे करेक्ट आंसर होईल ऑप्शन नंबर ए, प्रेरणा, वाद आणि आत्मनिरीक्षण। द नेक्स्ट क्वेश्चन इज द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज, एंड द ऑप्शन्स आर टू इन्फॉर्म, टू रिफॉर्म, टू कन्फर्म एंड लास्ट ऑप्शन इज टू फॉर्म। हियर द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर ए, द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज टू इन्फॉर्म। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठी वर्तमानपत्रे या राज्यातून प्रकाशित होतात? आणि ऑप्शन्स आहेत केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश। इथे या प्रश्नाचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर डी, भारतातील सर्वात मोठी वर्तमानपत्रे उत्तर प्रदेश या राज्यातून प्रकाशित होतात। सर्वाधिक प्रकाशने असलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये उत्तर प्रदेश हे पहिल्या नंबरवर आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर दिल्ली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनसिक्रोन्स माध्यमाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट आणि लास्ट ऑप्शन आहे वृत्तपत्र। या प्रश्नाचं करेक्ट आंसर आहे ऑप्शन नंबर डी, वृत्तपत्र। नेक्स्ट क्वेश्चन इज द टर्म साइट स्टँड फॉर SITE, सॅटेलाइट इंडियन टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, सॅटेलाइट इंटरनॅशनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टीचर्स एज्युकेशन। हियर द करेक्ट आंसर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर सी, द टर्म साइट स्टँड फॉर सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट। सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट ऑर अ साइट वॉज एन एक्सपेरिमेंटल सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रोजेक्ट लॉन्च इन इंडिया इन 1975, डिझाईन जॉईंटली बाय नासा अँड इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। द प्रोजेक्ट मेड अवेलेबल इन्फॉर्मेशनल टेलिव्हिजन प्रोग्राम टू रुरल इंडिया। द टर्म DAVP स्टँड फॉर, अँड द ऑप्शन्स आर डायरेक्टरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड वोकल पब्लिसिटी, डिव्हिजन ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी, डिपार्टमेंट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल पब्लिसिटी, डायरेक्टरेट ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी। हियर द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी, द टर्म DAVP स्टँड फॉर डायरेक्टर ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी। द डायरेक्टर ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी इज नोडल एजन्सी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर ऍडव्हर्टायझिंग बाय व्हेरियस मिनिस्ट्री अँड ऑर्गनायझेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन्क्लुडिंग पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग अँड ऑटोनॉमस बॉडी। Okay, so before winding this lecture, I want to tell you that Global Online University is not only offering courses for paper 1, we are also offering courses for commerce, economics and chemistry. To know more, please contact on given number and please do join our courses and achieve your target.